लॉकडाऊनला विरोध नाही आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करतात. आमच्या तिघांच्यात भांडणं लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत दादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते काय आहे की रोज रात्री स्वप्न बघतात ते, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बाहेर एखाद्या प्रश्नाला कोणी उत्तर दिलं तर ते पक्षाचा त्या प्रश्नाला असणारं उत्तर असेल, पण मुख्यमंत्री आमच्या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन जर निर्णय करत असतील तर त्याला कोणी कुणाला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता सर्वांशी चर्चा झालेली आहे, काहींना आम्ही विनंती केलेली आहे, अर्ज मागे काढून घेतल्या दिवशीचं चित्र वेगळं असेल. विजय 100%. असे भरणार, लोकशाही आहे ना, अर्ज भरण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण अर्ज काढून घेतल्यानंतर काय परिस्थिती असते त्या दिवशी अधिक त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य. सर, आचार सध्या कोरोनाचं संकट वाढत आहे, अशा वेळी प्रचाराची कशी अवस्था होणार आहे, कारण रोज संख्या रुग्णांची वाढत चाललेली आहे. एक म्हणजे भरत नाना भालकेंनी केलेलं काम घराघरात पोचलेलं आहे. भरत नानांच्यासाठी हा मतदारसंघ पुन्हा एकदा त्यांच्या चिरंजीवांच्या मागे उभा राहील. काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा आहे, शिवसेना देखील आमच्याबरोबर आहे, आणि त्यामुळं आमचे जे मित्रपक्ष घटक महाविकास आघाडीतले ते सर्वांनी पाठिंबा द्यायच्यासाठी भूमिका योग्य घेतलेली आहे. त्यामुळं प्रचार घरापर्यंत जाऊन आमचे उमेदवार तर करतीलच, पण आमचे सर्व कार्यकर्ते घराघरापर्यंत पोचून हा प्रचार करतील. कोरोनाचं संकट आहे हे मान्य आहे, परंतु निवडणूकही बिहारची निवडणूक आपण बघितली, आता पश्चिम बंगालची आसामची निवडणूक चालू आहे. स्वतः खुद्द पंतप्रधान आणि देशाचे विविध मंत्री देखील फार मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत. कोरोनाचं संकट असतानाही कोरोनाच्या मर्यादा पाळल्या जात आहेत किंवा नाही ही शंकाच आहे. आमचा कोरोनाच्या मर्यादित राहून प्रचार करण्याचा प्रयत्न राहील. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.